नमस्कार मित्रांनो, तर एक्झाम वाडी यूट्यूब चॅनलतर्फे मित्रांनो आपण वारंवार पोस्ट डिपार्टमेंटचे अपडेट देत असतो. आजसुद्धा महत्त्वाची अपडेट आलेली आहे. आपल्याच एक्झाम वाडीचा विद्यार्थी वैभवला मित्रांनो डिपार्टमेंट ऑफ पोस्टशी कॉन्टॅक्ट झाल्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पोस्टने जे की ऑगस्टमध्ये परीक्षा होणार असल्यामुळे जुलैमध्ये रिझल्ट लावणं अत्यंत आवश्यक आहे असं सांगितलेलं आहे. त्यामुळं जुलैमध्ये रिझल्ट येण्याची दाट शक्यता आहे आणि आपण त्यासाठी अलर्ट असावा. स्पेशली आपल्या एक्झाम वाडीचे विद्यार्थी त्यासाठी अलर्ट असावेत. त्यामुळं जे स्टडी मटेरियल यापूर्वी आपण पेड देत होतो ते फ्री केलेलं आहे. ते कसं पाहायचं सविस्तर मी व्हिडिओच्या शेवटी तर सांगणार आहे. कसे तुम्ही डाउनलोड करायचं पेपर 2 स्टडी मटेरियल ते पण सांगणार आहे. आणि जर तुम्हाला खूप घाई असेल किंवा बिलकुल वेळ नसेल 2-3 मिनिट व्हिडिओ ऐकण्यासाठी तर आतासुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही ते संपूर्ण स्टडी मटेरियलचा लाभ घेऊ शकता किंवा पाहू शकता. ठीक आहे, तर बघा 2-3 मिनिट वेळ काढून व्हिडिओ नक्की पहा मित्रांनो, कारण त्यामधून बरंच काय तुम्हाला माहिती मिळणार आहे, बरेच तुम्हाला अलर्ट होणार आहे. ठीक आहे, तर बघा जसं की आणि बरेच मी हे का दाखवतोय त्याच्या अगोदर हे ट्विटरचं का दाखवतोय तर बरेच विद्यार्थी असं म्हणतात की एक्झाम वाडी यूट्यूब चॅनलतर्फे काहीतरी आपण केलं पाहिजे. तर मित्रांनो प्रयत्न आपले चालू असतात, अधूनमधून आपण मोहीम करत असतो. पाठीमागची मोहीम मित्रांनो सक्सेसफुल झाली होती. तिथं डिपार्टमेंट ऑफ पोस्टचं आपल्याला रिट्विटसुद्धा आलेलं होतं. ओके, तर आपण बघू शकता मित्रांनो इंडिया पोस्टने पाठीमागे आपल्याला इथं रिप्लेससुद्धा केलेला होता आणि आत्ताचीसुद्धा भरपूर विद्यार्थी यामध्ये पार्टिसिपेट झालेले होते मित्रांनो. आणि आतासुद्धा आपण जर बघितलं तर आतासुद्धा चांगली मोहीम आपली झालेली आहे सक्सेस. आणि आपण हे करत राहू विद्यार्थ्यांसाठी जेवढं मित्रांनो आपल्याला जेवढं काही मित्रांनो आपल्या सर्वांच्या एकजुटीने करता येईल तेवढं आपण करूया. तर आता कॉल रेकॉर्डिंग सर्वप्रथम ऐकूया आणि त्यानंतर फ्री स्टडी मटेरियल कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला मी सांगणार आहे. डाउनलोड करून ठेवा मित्रांनो, अचानक एक्झाम आली तर आपण अलर्ट असावा. तोपर्यंत जरी वाचलं तरी काय आपल्याला व्होकॅब्युलरी वाया जाणार नाही. आणि आज मी या विद्यार्थी जो की आपल्याच एक्झामवाडीचा परिचयाचा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आहे, परीक्षा जशी सुरू झाली तेव्हापासून आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर या विद्यार्थी मित्रांनो सिन्सिअर आहे. पहिली गोष्ट असं नाही की काहीतरी कुणीतरी व्हॉट्सअपवरती पाठवलं आणि मी तुम्हाला दाखवत आहे. सिन्सिअर एवढ्यासाठी म्हणायचं की आपण प्रत्येक विद्यार्थ्याला प्रतिक्रिया मागवत होतो की बाबा तुमची परीक्षा झालेली आहे, प्रतिक्रिया द्या, नेमका पेपर कसा गेलेला आहे, काय गेलेला आहे. तर आपल्याला बरेच विद्यार्थ्यापैकी काही विद्यार्थ्यांनी मित्रांनो पाठवलेलं होतं. त्यापैकी हा विद्यार्थी जसं की आपण बघू शकता यांचा 5 जानेवारीला पेपर झाल्यानंतर 6 जानेवारीला संपूर्ण जीकेचे प्रश्न वगैरे यांनी पाठवलेले आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण एक ठरवू शकतो की यांनी डेडिकेटली मित्रांनो तयारी केलेली आहे. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ पोस्ट लाईननी असं मेसेजसुद्धा पाठवलेली होती की बाबा हे असं असं झालेलं आहे की माझे काही एक रॉंग अटेम्प्ट इथं दाखवत आहे बरोबर चूज करूनसुद्धा वगैरे वगैरे. तर हे सर्व काही आपल्याला यांनी सांगितलेलं होतं मित्रांनो. तर आता आपण रेकॉर्डिंग ऐकूया आणि त्यानंतर जर आपल्याला पण असं काही कॉल वगैरे आला असला तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं मित्रांनो, जेणेकरून इतर बांधवांपर्यंत ती माहिती मला शेअर करता येईल. आणि या आपण वैभवला पण विचारणार आहे की नेमकं कोणत्या हेल्पलाईनवरून आला होता जेणेकरून आपल्याला ती अपडेट देता येईल. आणि ती अपडेट जी आली नवीन व्हिडिओ बनवण्यापेक्षा मी कमेंट बॉक्समध्ये त्यांची जी कमेंट आहे ती पिन करेल मित्रांनो, तिथून तुम्ही पाहून घ्या. तर कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकूया. 233 क्लिक्स केलेले कीबोर्ड आणि माऊसचे मिळून ते सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे टायमिंग प्रमाणे. तुम्हाला काय डाऊट आहे मला विचारा, आपण इमिजिएटली चेक करूया इकडे काय दाखवत. ठीक आहे, हे लेटेस्ट तुम्ही बघितलं आहे ना तुमचा आन्सर शीट? हा, नंतर एकदम लास्ट वाला जो लेटेस्ट आहे त्याप्रमाणे. हा, लास्ट वाला. हा, बोला कुठला नंबरचा क्वेश्चन आहे? सेक्शन पण सांगा मला, कुठला सेक्शन आणि कुठला नंबर. हा सर, हे क्वेश्चन रिझनिंग मधला क्वेश्चन नंबर 20. हा 20 आहे. हु सीट सेकंड टू द राईट ऑफ वन, तोच आहे ना सिटिंग वाला ना? ओके, आता मी तुमचा 20 आहे ना, 20 आणि रिझनिंग वाला. ठीक आहे, हे बघा तुम्ही आहे ना 5:25:41 आन्सर केलेला आहे. ठीक आहे, ओके, आणि तुम्ही पहिलं ऑप्शन चूज केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर लगेच नेक्स्ट सेकंडला तुम्ही नेक्स्ट प्रेस केलंय. ओके, त्याच्यानंतर परत 5 सेकंदाने तुम्ही
प्रीवियस प्रेस केलंय, त्याच्यानंतर परत तुम्ही एक दीड मिनिट विचार केला आणि परत नेक्स्ट केलंय, पण तुम्ही आन्सर काय चेंज नाही केलाय, आन्सर तुमचा वनच ठेवलेला आहे. आणि त्याच्या तर रिझनिंग मध्ये क्वेश्चन नंबर 12 बघा बघ, त्याच्यात तर अनसिलेक्टेड ऑप्शन आहे. आन्सर 12 बघू. हा 12 तुम्ही सॉल्व नाही केलाय असं दाखवतंय. ठीक आहे, लॉग मध्ये बघतो मी काय आहे. 12 ना? हा 12 मध्ये तुम्ही फक्त तिकडे गेले 5:16:51 त्या क्वेश्चनला तुम्ही गेले, पण तुम्ही काय क्लिक नाही केलं, तुम्ही जरा नेक्स्ट वरती गेला, तुम्ही आन्सर केलं नाहीये काहीच, तसंच्या तसंच दाखवत आहे. त्यामुळे इकडे काहीच सिलेक्ट काहीच सिलेक्ट दाखवत सिलेक्ट केलं नाही, काही नाही काहीच सिलेक्ट दाखवत नाहीये. हे लॉग प्रमाणे आहे ना. आणि तुमचे मार्क्स किती आहेत, एक्झाम कशी गेली आहे तुमची? चांगली गेली आहे ना? चांगली गेली आहे सर, 84 होते आता तुम्ही जे हे पाठ नेक्स्ट केलं ना 84. बरोबर बरोबर. हा म्हणजे तसं तुमचे मार्क्स तर चांगले वाटतात मला. तुमची कॅटेगरी कुठली आहे? ओबीसी. हा मग ठीक आहे ना, मग काय तुम्ही अजून बघा, अजून थोडे क्वेश्चन वर खाली होऊ शकतात, नॉर्मलायझेशन बाकी आहे ना, तर त्यामुळे तुमचे चान्सेस आहेत नेक्स्ट राऊंड मध्ये येऊ शकता तुम्ही, काय टेन्शन नाही आहे. ते बरोबर आहे म्हणजे कसं आहे ना, जे आहे ते सांगतोय मी तुम्हाला ना. हा बरोबर आहे. मार्क्स पण करेक्ट आन्सर पण चांगले आहेत तुमचे, 84 आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे ना. नाही तर मी सॉल्व्ह करूनच चेक केलेला एक क्लिक, म्हणजे मॅथ माझं चांगला होता त्याच्यामुळे ते सॉल्व्ह करूनच केलेले प्रत्येक प्रश्न. आता ते आता मॅथ मध्ये 21 नंबर, आता 40 ते 40 प्रश्न बरोबर आहेत. आता हे 21 नंबर अनसिलेक्ट झालाय सर मॅथ मध्ये, बघा 21 नंबर कुठे बेसिक अरिथमॅटिक्स बघू. हा कुठलं सेक्शन कुठलं सांगा मला. मॅथ मॅथ मॅथमॅटिकल सेक्शन 2. हा सेक्शन 2 मधला 21 नंबर. 21 हा ते भागाकार वगैरे आहे ना, बेरीज भागाकार वगैरे आहे बरोबर. हा लॉस पर्सेंट. हा तो काय तुम्ही आन्सर सिलेक्टच नाही केलं असं दाखवतंय. एक मिनिट तुम्ही जे बोललात ते मला तुमचा लॉग चेक करू द्या ना. मी पण मी काय बोलत नाही, जे तुमच्या लॉग मध्ये ते आपण बघूया ना. ठीक आहे, आता कुठलं तुमचं बेसिक अरिथमॅटिक्स. ना हा तुम्ही तिकडे गेलात पण काय आन्सर नाही दिलाय तुम्ही, असं कसं? तेच पण तुम्ही नाही त्याच्यात नाही कसं काय दिलंय ना. सॉरी मी वेगळंच बघत होतो. अरिथमॅटिक्स ना. 21 नंबर. तुम्ही 20 बोललात मला वाटतं. 20 तर करेक्ट आहे. थांबा 21 बघतोय बघा. तेच म्हटलं तुम्ही काहीतरी भलतच बोलताय आणि मला भलतच दाखवताय. हा 21 तुम्ही नाही आहे. 21 ला तुम्ही 4:45:24 तुम्ही त्या क्वेश्चनला गेलात, पण तुम्ही आन्सर नाही केला, त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट केलाय, त्यामुळे ते अनआन्सर दाखवत 21. पण टेबल इज बॉट फॉर 1112 अँड सोल्ड फॉर 834 फाइंड द लॉस पर्सेंटेज. बरोबर ना, तोट्याची टक्केवारी का शोधा बरोबर ना. हा तर ते तुमचं कमी दाखवतोय बरोबर दाखवतोय. बघा लॉक कसं असतं ना, तुम्ही जे पण क्लिक करता ना ते सगळं मशीन कॅप्चर करत, काय राईट आहे रॉंग आहे तिकडे काही बघितलं जात नाही, समजलं ना. आता तुम्ही बघाल तर तुमचे 233 क्लिक्स कॅप्चर झालेले आहेत, म्हणजे राईट फ्रॉम तुमचं लॉग इन बटन तुम्ही प्रेस करता ना तेव्हापासून सगळे क्लिक, लॉग इन प्रेस केलं, अपियर प्रेस केलं, ओके स्टार्ट द टेस्ट प्रेस केलं, मग नंतर रिस्पॉन्स प्रेस केलं, नेक्स्ट प्रेस केलं, ओके. तुम्ही डायरेक्ट एका क्वेश्चन वरनं ते लेफ्ट साईडला क्वेश्चनचा नंबर असतात माहितीये ना, ते पॅलेट असते माहितीये, त्याच्यात तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन वरती पण क्लिक करू शकता. बरोबर. तुम्ही ते तिकडे गेलात तर ते पण सिलेक्ट होतं. तुम्ही जे पण क्लिक करता ना ते सगळे प्रकार त्याच्यात सिलेक्ट होतात. ओके चालते सर, काही प्रॉब्लेम नाही. आता 84 मार्क आहेत त्याच्यामध्ये, आता ओबीसी आहे सर, होईल ना.
चांगला प्रश्न विचारला मला तुम्ही. माझी तर अशी इच्छा आहे की होईल, आशा तर आहे होईल, कारण की 84 चांगले आहेत, परत नॉर्मलायझेशन मध्ये पण काहीतरी होऊ शकतं ना. कारण की माझे जे मला टाइम थोडं लास्टला पुरलं नाही, कारण की कॅल्क्युलेटिव्ह पोर्शन होता त्याच्यामुळे. बरोबर बरोबर, नाहीतर मला पडले असते 90 पुढे, कारण की रिझनिंग उलट. बरोबर बरोबर, नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं. ठीक आहे सर, रिझल्ट कधीपर्यंत लागेल सर तुम्ही सांगू शकता? हे बघा, आता आम्ही एक्झाम जी आहे ना, नेक्स्ट सेकंड आणि थर्ड राऊंड, ओके, ते आम्ही प्लॅन करतोय की ऑगस्ट मध्ये करायचं, पहिल्या दुसऱ्या आठवड्यात. असं आहे का? त्याच्या अगोदर रिझल्ट लावावा लागेल ना आम्हाला, कारण की परत आता हे नाहीतर गडबड झाली, थर्ड वेव्ह आला तर परत सगळं लांबणीवर जाईल ना. येस सर, लवकर घ्या आम्हाला पण. नाही नाही नाही, आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त आम्हाला पण काळजी आहे ना. तुमचा करिअरचा प्रश्न आहे ना. हो सर, तेच आम्ही जानेवारी. नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. नाही नाही, मी पूर्ण तुमच्या बरोबर अग्री आहे तुमच्या बरोबर. हे लवकरात लवकर आम्ही करू, ऑगस्ट मध्ये आम्ही प्लॅन करतोय, म्हणजे त्याच्या अगोदरच रिझल्ट लावू. सर तुम्ही प्रयत्न खूप आणि लवकर लावा. नाही नाही नाही, बरोबर आहे बरोबर आहे. नाही नाही, करतो. ओके वैभव, चला थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू. काळजी घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे संपूर्ण पाहिलेलं आहे, आणि यामागे माझा असं काही पेड तुम्हाला विकायचा आहे वगैरे असं बिलकुल नाही. उलट जे स्टडी मटेरियल आहे ते पण मी फ्री केलेलं आहे. तर फक्त आपल्याला काय करायचं मित्रांनो, तर आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. आणि जर आपण अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा, आणि फ्री पाहण्यासाठी तुम्हाला कोड विचारला जाईल, तर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा मित्रांनो. एक्झामवाडी हा कोड आपल्याला तिथं वापरायचा आहे. कोणता? एक्झामवाडी हा इथं कोड वापरायचा आहे. आणि संपूर्ण स्टडी मटेरियल आपण पाहायचं पण आहे, स्ट्रॅटेजी काय आहे, कशी आहे, तिथं प्रश्नपत्रिका पण दिलेल्या आहेत, आणि जे स्टडी मटेरियल आहे ते पण दिलेलं आहे. तर त्याचा तुम्ही लाभ घ्यायचा आहे, आणि याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. सोबतच तुम्हाला गणित, बुद्धिमत्ता, GK, मॅथ, रिझनिंग, पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिका, आरोग्य विभागाच्या प्रश्नपत्रिका, राज्यसेवा कंबाईन, सर्व काही स्टडी मटेरियल तुम्हाला एका क्लिकवरती अगदी फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया पण न घेता सर्व अवेलेबल करून देण्यात आलेलं. त्याचा आत्ताच लगेच लाभ घ्या, कारण नंतर हेच स्टडी मटेरियल 1000 रुपयांचं पेड मटेरियल म्हणून सुद्धा तुम्हाला विकत घ्यावं लागू शकतं. धन्यवाद.